मान्सूनपूर्व कामे आणि नालेसफाई हा मुद्दा स्थायी समितीमध्ये आज चांगलाच गाजला. यावेळी जुईनगर येथील एका नाल्यात असलेल्या मगरीचा मुद्दा केंद्रस्थानी होता. ही या मगरीचं अस्तित्व तेथील नागरिकांना धोक्याचं ठरत आहे. असं असले तरी मागचे 2 वर्षापासून पालिकेने कुठली ठोस कारवाई केलेली नाही, हालचाल केलेली नाही. हाही मुद्दा स्थायी समितीमध्ये प्रकर्षाने समोर आला. त्या मगरीच्या अस्तित्वामुळे तिथे धोका निर्माण झाला आहे. लवकरात लवकर तिथे योग्य ते उपचार करण्यात यावेत असं मागणी जरी सर्वजण करत असेल तर प्रशासन फार काही याबाबत गंभीर नसल्याची खंत स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. मी ही माहिती घेतली, हा विषय मला ह्या आठवड्यापूर्वी माहीत पडला. स्पेशली त्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं, डॉक्टर झुंझारांना बोलवलं होतं त्यांना आणि पवार तुषार पवार साहेबांना. तर त्या त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही तिथे एक पाटी लावलेली आहे की इथे मगर आहे. पण मी त्यांना तोच प्रश्न उपस्थित केला जसं आता तुम्ही सांगितलं की त्या खात्याच्या वनखात्याच्या लोकांना बोलवलं, पण वनखात्याच्या लोकांनी ॲक्च्युलमध्ये नकार दिलेला आहे की आम्ही हे काढू शकत नाही आहे. पण मी त्यांना सांगितलं की आपल्याकडनं वन खात्याचे अधिकारी आणि आपले NMC चे अधिकारी मिळून ही मगर जिथनं आली आहे त्या परिसरात कशी आपल्याला पाठवता येईल आणि तिथे जो नाल्याचा जो मुख्य जिथनं नाला आपल्याकडे येतो त्या नाल्याच्या तोंडाशी आपल्याला काय जाळी किंवा काय असं प्रोव्हिजन करता येईल तर ती करण्यात यावी.